नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. थंडीचा हंगाम खूपच अल्हाददायक असतो, परंतु तो आपल्या सोबत अनेक प्रकारचे आजार सुद्धा घेऊन येतो. विशेषतः हृदयाच्या रुग्णांसाठी हिवाळ्याचा हंगाम धोकादायक मानला जातो. संशोधनानुसार या हंगामात हार्ट अटॅक, हार्ट फेलियर आणि अर्थिमिया होण्याची शक्यता वाढते. या हंगामात आपले शरीर आणि हृदयाला शरीराचे योग्य तापमान राखण्यात जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव येतो आणि कमजोर हृदय असलेल्यांना हार्ट फेलियरचा धोका वाढतो. तर बघूयात की हृदयाच्या रुग्णांसाठी हिवाळ्याचा हंगाम धोकादायक का असतो. हेल्थ एक्सपर्टनुसार हिवाळ्यात तापमानात घसरण येते आणि मानसिकदृष्ट्या शरीर गरम ठेवण्याचे संकेत मिळतात. कमी तापमान नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह करते, ज्यामुळे कॅटेकोलोमिनचा स्तर वाढतो. हे कॅटेकोलोमिन रक्तवाहिन्यांना अंकुचित करते, ज्यामुळे हृदय गती, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. तसेच रक्तवाहिन्या अंकुचित झाल्यावर ब्लड क्लॉटिंग सुद्धा होऊ शकते. या सर्व गोष्टी हृदय विकाराच्या झटक्याचा धोका वाढतात. तर अजून इतरही कारणे आहेत जी हृदयाच्या रुग्णांसाठी धोकादायक असतात. वायू प्रदूषण, फिजिकल ऍक्टिव्हिटीत कमतरता, मानसिक दबाव, खाण्यापिण्याचा खराब सवयी आणि या हंगामात होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा हार्ट अटॅक आणि फेलियरची शक्यता वाढते. ज्या लोकांचे हृदय कमजोर असते किंवा ज्यांना अगोदरपासूनच हृदयाचा आजार असतात, त्यांना या हंगामात जास्त धोका असतो, कारण यावेळी श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय फ्लू आणि निमोनिया सारखे आजार होण्याची शक्यता सुद्धा या हंगामातच जास्त असते. तर जाणून घेऊयात की कशा प्रकारे आपण हिवाळ्यात आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकतो. हेल्थ एक्सपर्टनुसार थंडीत गरम कपडे, हातमोजे आणि टोपी घालून शरीर गरम ठेवावे. तसेच या दिवसात खूप जास्त स्मोकिंग आणि दारूचे सेवन करणे टाळावे. योगा किंवा मेडिटेशन करावे व फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढवाव्यात. तसेच चांगली आणि पूर्ण झोप घेतल्याने हृदय निरोगी ठेवता येते. आहारावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. खूप जास्त खारट आणि तिखट खाणे टाळावे. आहारात फळे आणि सॅलडची मात्रता वाढवावी व वेळोवेळी आरोग्य तपासणी केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पोलीस नावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.